विधान परिषद के विपक्ष नेता अंबादास दानवे द्वारा आज पत्रकारों से विविध मुद्दों पर संवाद साधा। इस दौरान पत्रकारों द्वारा किए गए सवाल का जवाब देते हुए वे बोले, मैं एक सामान्य व्यक्ति हूँ, मैं किसी चीज से नहीं डरता, मैं बोलने से भी नहीं डरता। साथ ही नए पार्टी कार्यालय पर प्रतिक्रिया साझा करते हुए दानवे बोले, मैं एक महत्वपूर्ण पदाधिकारी हूँ, लेकिन कार्यालय शुरू करने के बारे में मुझे जानकारी नहीं है, मैंने इसकी जानकारी पार्टी प्रमुख को दी है। अपन जे ना जे जे ना देखे कवी ते देखे रवी, आता तसं तुम्ही पत्रकार पाहू लागलेले आहेत, त्यामुळं अशा या चर्चा ज्या काय आहे याला कोणताही अर्थ नाही। मी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक आहे। अशा सीट मिळतील नाही ते न मिळतील, निवडून येणं किंवा न येणं या विषयाला प्राधान्य न देता संघटनेच्या विचाराला घेऊन काम करणं, त्याच्यावर चालणं असा विचार मानणारा मी शिवसैनिक आहे। हा एवढं ठीक आहे की संघटनेच्या प्रमुखाकडं हट्ट करण्याचा मला अधिकार आहे, मला आग्रह धरण्याचा अधिकार आहे, शेवटी ते जे निर्णय घेतील तो मान्य करणं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे। आणि मला या सगळ्या गोष्टी संघटनेत होत आहेत, पक्षप्रमुख तेवढंच आमच्या म्हणण्याला महत्त्व देतात आणि आम्ही त्यांनी सांगितलेल्या आदेशाचं कर्तव्याचं तंतोतंत पालन करतो। त्यामुळं आपण ज्या अशा बातम्या इकडं तिकडे येत आहेत, मला खरं तर या बदनामी करणाऱ्या बातम्या, मी एक सर्वसामान्य शिवसैनिक आहे, शिवसेनेमुळं मी आज या राज्यात जे प्रोटोकॉल आहे त्याच्यामध्ये संवैधानिक शिवसेनेत ज्या काही जबाबदारी त्यातलं मी एकमेव आहे। आणि अशी एवढी मोठी जबाबदारी असताना मी नाराज होणं किंवा मी इकडं तिकडं जाणं या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं हवेतल्या गप्पा किंवा कपोलकल्पित कथा स्टोऱ्या आपण रंगवतात असं माझं स्पष्ट